या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी Z5 ऍप डाउनलोड करा. वहिनी तुम्ही मी म्हणा की हो आम्ही ये पोरांना जरा मार्गदर्शन. तू परत आलेला राणादा आहे की नाही? नंदिताला आपल्या तालावर नाचवते हो. आता एक एक करत कसं नंदिताच्या हातात सगळं सुटतंय ते बघत. काय झालंय माहितीये काय सध्या? म्हणजे तू पार्टी बदललीस आणि आमच्या पार्टीत आलास आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच तू राजा राजगुंडा गावला. कुस काय गावला? अहो पप्प्यादा, अहो मी तुमचा माणूस आहे आणि तुम्ही माझ्यावरच डाऊट घ्यायला लागला वे. निक अहो पप्प्यादा, ह्याला कशाला सोडलं? सगळं कबूल करून घेतलं असतं का नाही? या सच्यावर आता नीट पाळत ठेवायची. तो त्या राजाला भेटणार म्हणजे भेटणार. मला जरा बोलायचं होत. आम्ही बोलणार आणि तू ऐकायचं. बरकत भाऊजी आजपासून त्यांच्या हक्काच्या जागी राहायला जातील. याला तर आम्ही कवच हाकलून काढलाय, माहितीये ना? बघ मागच्या गोष्टी सांगू नका. आजपासून बरकत भाऊजी त्यांच्या हक्काच्या जागी राहायला जाणार. कसला हक्क? अने चल निघ, नाही तर तंगड्या तोडून गळ्यात घालू. चल, त्यासाठी तुम्ही इथे असायला हवं ना. बरकत भाऊजींना जर का त्यांचा अधिकार मिळाला नाही तर तुम्हाला तुरुंगात जायला लागेल. हळदीचा सगळ्यात विश्वासू माणूस तिलाच माती चारा लागला आहे. ते बी फुल प्लॅन सकट. होय, तो राजा का प्लॅन करेल? आणि तायडीच्या त्याची दुश्मनी काय? राजा राजा नाही, राणा आहे. पुरावा पाहिजे तर उद्या मळ्यात ये. बोल की राणा. मळ्यामध्ये कोण आलं होतं काय? नाही रे. का र? कोण येणार होतं काय? बरं ऐक, हे पप्प्याला माझ्यावर डाऊट आलं. तेव्हा जरा सांभाळून राहा. वय राणा, तू अजिबात काय काळजी करू नको. मी नीट नजर ठेवून राहतो त्याच्यावर. राजा राजा नाही, राणा आहे. पुरावा पाहिजे तर उद्या मळ्यात ये. बंड्या, लागल बिगल रे त्याला. मी पहिल्यापासून बघालोय लय मधी 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 करा लागलायस. हा, कळत नाही तुला कशाला मधी मधी करतेस रे माझ्या? हे काय? या बोर्डावरच आधीच लिहिलेलं कुठे गेलं सगळं? हा, हे पुसलं आणि नवीन कोण लिहिलं? कोण लिहिलं हे? कोण लिहिलं? तूच लिहिलं ना? मला नाही माहित, मी नाही लिहिलेलं. मग का तुझ्या राणादाला माहित असेल काय? हा बंड्या, तुझ्या मरल बिरल रे ते बाबा. हे बघ, तुझा तो राणादा उर्फ त्यो राजा राजगोंडा आहे की नाही, त्याला आता फोन करायचा आणि मी सांगतो तसं बोलायचं. मी नाही सांगणार. मी नाही सांगणार. नाही. अरे बापरे, तू जर नाही बोललास की नाही, तू तर मरणारच. आणि तुझ्या नंतर ती वदाक्का आणि ती अंजली बाई आणि सगळ्यात लास्टला चेंडफळ लाडू, त्याचा बी नंबर. दादा, ते दोन आईस्क्रीम द्या. बस राणा काढून दे. अरे कस असते रे. हा निघाली का? आईस्क्रीम खाल्यावर लय लय भारी वाटते बघ. इकडे तुझा डोसकं गार आणि तिकडे तुझ्या मावचं डोसकं गरम. मग तिला बी देऊया केक आईस्क्रीम, मग तिचं डोकं गार होईल. काय देऊया आईस्क्रीम? ती आईस्क्रीम खायला जाऊया म्हणलं तर काय म्हणली? नाही म्हणू. आता आईस्क्रीम घेऊन गेलो आणि नाही खाल्लं म्हणजे? नाही मी खाणार. मग काय करायचं? अजून एक घे, मावला जाऊ आपण. बर, तू इकडे बस. ये बी का, मी आलो लगेच. हा ते नाही पप्प्यादा. बोल की, तुम्ही सगळ्यांचं मर्डर करणार आहे का?
आता काय करणार बाबा, बघ की या बरकतनं मी सांगितलेलं ऐकलं नाही की सगळ्यांचा मर्डर मला करायला लागणारच आहे बाबा. बरकत करू का रे, सगळ्यांचा मर्डर करू का रे? नको ना वा, मग मी सांगतोय तसं करायचं. पण फोन काढते जा, फोन काढ, फोन काढ आणि हे कडा. त्या रानादाला की नाही सांगायचं नदी जवळच्या ब्रिज वर मला येऊन गाठ. हा नाही सांगितलंस की कळलं. हा चला काल हा सांगायचं आणि नीट सांगायचं. हो दादा, ते एक आईस्क्रीम पार्सल द्या. ठीक आहे. बरकत. हा बोल बरकत. हॅलो राणा, काय झालंय? अरे त्या नदीजवळच्या ब्रिजवर जायची. हॅलो बरकत, अहो त्या राजानं काय केलं माहिती का आता? आणि काय, अहो त्या राजानं पप्याला चोपला. तू पप्याला चोप दिला असं कळलं आम्हाला. हे कोणी दिली खबर? तू चोपलस का नाही तेवढं सांग. हे तुमचा विश्वास पटत नसेल तर ते खात्री करून सोडा किंवा तुम्ही. हा पप्या, अरे तू चोप खाल्ला असं कळलं आम्हाला, खरंय का ते? आम्ही नाही, राजानं तुला मारलं का असं विचारायलोय आम्ही. तायडे, आम्ही असं भावंड आहोत आम्ही, आम्ही कशाला मारामारी करू सांग मला. हे झालं तुमचं समाधान? तुम्हाला कोणी खोटी खबर दिली ते? नाही त्याची जेब बाहेर काढली तर बघा तुम्ही, आणि ते पाय पडायला बैल लावते बघा. साई मॅडमची खुर्ची घे रे. नाही मॅडम, मी केली आहे व्यवस्था. लक्ष्मण, साई मॅडमचं पाणी कसं आहे? काय मॅडम, फक्त फिल्टरचं पाणी पितं, तुम्ही नका काळजी करू. सुरेशराव, मुलीला घेऊन या, आपण बघाबघीचा कार्यक्रम करून टाकूया. बामाजी, सुमीला घेऊन या गा. बोलायचं होतं हो तुमच्याशी. म्हणजे मी इथे तुम्हाला पदार्थ शिकवायला नाही आले, मी फक्त हे सांगायला आले की मला नाही जमणार. हो काय सुनेबद्दल म्हणणं तुमचं? कशी आहे सून? चांगलं आहे. श्वास घेऊन बोललात. सुंदर, काय नाव ठेवायला नको आहे. पण चांगली म्हण मिळाली या 15 वर्षाच्या प्रवासात. पहिली नवीन म्हण मिळालेली आहे. तेरे मेरे पावळे पाच. काल इथे ऑफिस मध्ये शनाय आली होती. नक्कीच काहीतरी वेगळं शिस्त आहे. असंही असू शकत की तिला यांनी मुद्दाम पाठवलंय. इतकं सगळं झालं तरी गुरुनाथ तू इकडे असं तोंड घेऊन आलाय, लाज नाही वाटत तुला? अरे बाकी कुणाचं काही स्वयं सुतक नाहीये तुला, पण आपल्या मनाचा तरी विचार करायचा ना. तुझी हिंमत कशी झाली मला विचारल्याशिवाय इथे यायची? कोणी काहीही बोलायचं नाही, कारण मी हे घर विकत घेतलंय. ओके, हे बघ, त्यांना आपण इथे नकोय तर बेटर आपण इथून सगळं सामान बांधू आणि निघून जाऊ. आपण आपलं आपलं राहू ना. हे बघ, सामान बांधायची वेळ आता राधिकावर येणार आहे, आपल्यावर नाही. आपण इथनं कुठेही जात नाही गॅरी, अँड दॅट्स फायनल. या खूप छान वाटलं मला. थांबा. गुरु, का आलायस तू इथे? बोला ना, का आला तिथे? मी इथं नव्हतो येणार, मला इथे आणण्यात आलंय, जबरदस्तीनं आणण्यात आलंय. राधिका, मी अथर्वलाही नाही भेटलोय आणि तुला त्रास द्यायचा माझा कुठलाही हेतू नव्हता, ट्रस्ट मी. आता कोणाचं नाव घेणार आहेस तू? का आता काहीतरी मस्त स्टोरी बनवून सांगशील? ए हॅलो, साई मॅडमची खुर्ची घे रे. साई मॅडम, मी केली आहे व्यवस्था. लक्ष्मण, काय मॅडमचं पाणी कसं? काय मॅडम, फक्त फिल्टरचं पाणी पितं, तुम्ही नका काळजी करू. सुरेशराव, मुलीला घेऊन या, आपण बघाबघीचा कार्यक्रम करून टाकूया. बामाजी, सुमीला घेऊन या गा. नाही का नू, पाटणकर पण नाहीये घरात. चला ना बसून बोलूया. ओबाड बघलंस काय अर्ष,
कुणामुळे झालंय सांगा ना? तुमच्यामुळे झालंय. सोडणार नाही आम्ही. तुझ्या अशा धमक्यांका मी घाबरत नाही. या सगळ्या पैशासाठीच केलंस ना? मग तुम्ही का आला तिथे? माझ्या रूपावर भाळलात म्हणून ना? असे 56 शेवंत मिळते. देखो लवंगी, तुम्हें रायगढ़ पर जाना है, संभाजी की सोच का पता लगाना है. कपड़े वालों ने और व्यापारियों ने हमारे सिपाहियों का कत्ल किया, उसके जवाब लाने हैं तुम्हें. कसला विचार चालला है? इथून पुढे काही दिवस असं आरामात बसून जेवण करता येणार नाही. का बरं? आम्ही एका मोहिमेवर जातो आहोत. कधी? लवकरच.